यवतमाळ जिल्ह्याचा दौरा आटपून घरी परतत असताना रात्री 12:10 कारंजापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर मोटारसायकलस्वाराचा झालेला अपघात पाहिला. रात्रीचा अंधार, जवळ कोणतीच गाडी दिसत नव्हती आणि त्याच वेळी स्वतः आमदार डॉक्टर रणजित पाटील साहेब यांनी गाडी थांबवली आणि त्या अपघात झालेल्या व्यक्तीस स्वतःच्या गाडीत टाकून कारंजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. 24 तास जनतेच्या सदैव सेवेत असणारे लोकनायक स्वतः डॉक्टर आहेत याची जाणीव ठेवून रुग्णसेवेचा वसा घेतलेले माननीय आमदार डॉक्टर रणजित पाटील साहेब या कार्याबद्दल जनमानसात सर्वत्र कौतुक होत आहे. खरं म्हणजे मानसातील देव हा आखू देखी पाहिला असेच उद्गार बहुतांश लोकांचे निघत होते.